आणि आता मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या आपण बघूया. मुंबई आणि उपनगरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर पालघरसह ठाण्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढेल हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये जोरदार पावसाच्या सरी, मुंबईत आज दिवसभर संततधार पावसाचा अंदाज. दादरमधील सिद्धिविनायक मंदिर परिसरासह प्रभादेवीत देखील पावसाची जोरदार हजेरी, वातावरणात गारवा, मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा. पश्चिम रेल्वेवर देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी आज रात्रीकालीन ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर उद्या दिवसभर ब्लॉक असेल. बेकायदा वृक्षतोड केल्यास आता 50,000 दंड, वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांची विधानसभेत घोषणा. शाळा महाविद्यालय परिसरात खुल्या पद्धतीने सरबत, शीतपेयांच्या विक्रीवर बंदी, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना, मंत्री धर्माराव आत्राम यांची घोषणा. घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणी एसआयटीकडून 3,200 पानी आरोपपत्र दाखल, भावेश भिंडे, जान्हवी मराठे, सागर कुंभार यांच्या विरोधात चार्जशीट, तर होर्डिंग दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 80 जण जखमी झाले होते. भिवंडीच्या मौलाना आझाद नगरमधील पाणी प्रश्नासाठी नागरिकांचं पालिकेसमोर निदर्शनं, पालिकेकडून आंदोलकांना पाणी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन. पावसामुळे शहापूरच्या साठेपाड्यामधील एकाच घराचं छत कोसळलेलं आहे, तर घर कोसळल्यानं 4 जण जखमी झाले. रस्त्याअभावी जखमींना झोळीतून घेऊन जाण्याची वेळ.